सुद्धा मुक्तीचा वर्ष होता, पण राजकीय बोलता बोलते सुद्धा या वर्षात बऱ्याच घडल्या, तर त्या वर्षाला कसं संबोधित कराल आणि येणारं वर्ष कसं असेल? मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या प्रशासनाला जे इन्फेक्शन झालं होतं ते दूर करण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही केलं आहे, त्यामुळे आता पुन्हा शासन प्रशासन सुदृढ झालं आहे, अनेक चांगले निर्णय घेतले आहेत आणि 2023 सालामध्ये महाराष्ट्राला वेगानं विकास पथावर नेण्याचं काम आमचं सरकार निश्चितपणे करेल. शरद पवार साहेब असं म्हणाले आहेत आज बारामतीमध्ये की संजय राऊत आणि अनिल देशमुख यांच्या अटकेवरून या सरकारनं काहीतरी धडा घ्यावा, कारण न्यायदेवतेनं सुद्धा मान्य केलं की या प्रकरणात काहीच नव्हतं, या वर्षातल्या किमान हे चांगलं काम सरकार करेल. खरं म्हणजे मला त्यावर बोलायचं देखील नाही, तो विषय त्या संदर्भात ईडी किंवा CBI बोलेल. फक्त मी एवढंच पवारसाहेबांना सांगेन की नरेटिव्ह तयार करायच्या आधी अनिल देशमुख साहेबांच्या सुटकेचा जो आदेश आहे म्हणजे बेलचा सुटका नाही येते तो एकदा वाचून बघा आणि त्याच्यानंतर असा नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करा, मग तुमच्या लक्षात येईल कोर्टाने नेमकं काय म्हटलं. संभाजीराजे हे धर्मरक्षक नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते असं अजित पवारांनी सभागृहामध्ये म्हटलंय, याच्यावरती आता वादंग भेटलं, कसं पाहता तुम्ही त्याकडे? असं आहे, खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं, राष्ट्रधर्म स्वधर्म आणि हिंदू धर्म तिन्हीचं रक्षण त्यांनी केलं आणि का बरं त्यांना मारलो, त्यांना काय म्हणत होता त्या ठिकाणी औरंगजेब? एवढंच म्हणत होता की तुम्ही धर्मांतरण करा, पण त्यांनी मान्य केलं नाही. स्वदेश स्वभूमी आणि स्वधर्म याकरता हाल अपेष्ट होऊन त्यांचं बलिदान झालेलं आहे, त्यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे केले, पण तरी देखील त्यांनी स्वधर्म आणि स्वराष्ट्र आणि स्वराज्याची भाषा सोडली नाही. आणि म्हणून अजित पवारांनी किंवा त्यांच्या विचाराच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला हे दाखवण्याचा, तरी देखील छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते. ज्योती मेटेंना कुठंतरी आता स्थान मिळेल का सत्तेमध्ये? असं आहे की आमची सगळी चर्चा त्यांच्याशी झालेली आहे, योग्य वेळी योग्य गोष्टी होतात, सगळ्या गोष्टी एकावेळी सांगायच्या नसतात.